नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, जिद्द, चिकाटी आणि ध्येय या गोष्टी फक्त कागदावर किंवा बोलण्यापुरत्याच ठीक आहेत, परंतु जेव्हा आपण स्वतः एखादी काम करतो तर तेव्हा मात्र या गोष्टींचा कुठेही फायदा होताना दिसत नाही. याचं कारण म्हणजे जिद्द, चिकाटी आणि ध्येय हे फक्त बोलण्यासाठीच बरं वाटतं, परंतु प्रत्यक्षात जर तुमच्याजवळ काही कामाची लाईन नसेल तर जिद्द, चिकाटी आणि ध्येय याचा काळी मात्र संबंध येत नाही किंवा त्याचा कुठलाही फायदा होत नाही. बघू शकता तुम्ही समोरच्या कॅमेऱ्यामधून परिसर कसा ओस पडलेला आहे, पाण्याचा थेंबही विहिरींमध्ये उरलेला नाही, शिल्लक नाही पाणी. आणि अशातच आमच्यासारखे युवा उद्योजक धडाडीचं नेतृत्व जे जिद्द, चिकाटी मनाशी बाळगून कामाला सुरुवात करतात, आणि मध्येच जर का असा भयान दुष्काळ पडला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा वेळेस जिद्द, चिकाटी, मेहनत कवडी मोल ठरते. आणि असं वाटतं की ते पुस्तकात लिहिलेलंच बरं दिसतं किंवा पुस्तक वाचतानाच ते योग्य वाटतं, परंतु प्रत्यक्ष जीवनात जिद्द, चिकाटी, ध्येय याचा कुठलाही उपयोग होत नाही. परंतु असो, आम्ही या बाबतीत न डगमगता काही ना काही उद्योग आमचे सुरूच असतात. हे बघू शकता शेतीपूरक व्यवसाय म्हणून एक छोटंसं कोंबडी पालन आमचं आम्ही सुरू केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं या गावरानी कोंबडी पिल्लांसोबत कशी बागडत आहे तुम्ही बघू शकता. इवलेसे पिल्लू आहेत हे, मस्त तिथं त्यांच्या आईसोबत झाडींमध्ये फिरताना दिसत आहेत. हे आमच्या फार्म हाऊसवरचा व्ह्यू आहे. तर बघू शकता इकडे तुम्हाला काहीतरी आवाज येत असेल, तर इकडे आमची बकरी आहे बघू शकता. काय ग काय? आणि हा आमचा बाकी शेताचा व्ह्यू आहे इकडे. तर तुम्ही बघू शकता आपलं इकडे शेत आहे, शेतात आपण शेवगा लावलेला होता. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, मित्रांनो आपल्या शेतात हा शेवगा आपण लागवड केलेला होता, परंतु अपरपर्जन्यमानमुळे विहिरीला पाहिजे तसं पाणी आलं नाही आणि तो पूर्णतः शेवगा हा सुकू लागलेला आहे. परंतु आपल्याजवळ शेतीपूरक व्यवसाय असल्यामुळे आपण न डगमगता आपला पापड उद्योग, हे जे रॅक तुम्ही बघता आहे मित्रांनो, हे सुकवलेला भाजीपाला निर्मिती आणि पापड उद्योगकरिता आपण तयार केलेले आहेत, तरी आमचा हा बिझनेस चालू असतो. बघू शकता शेतीपूरक व्यवसाय म्हणून आपण शेळी पालन तसेच कोंबडी पालन हा सुद्धा एक पर्याय निवडलेला आहे. बघू शकता तुम्ही कोंबडी आणि तिचे पिल्लं किती मस्त इथं खेळताना आपल्याला दिसत आहेत. तर अशा प्रकारे आपला शेतावरचा व्ह्यू आहे हा. इकडे आपलं घर बघू शकता तुम्ही, इथं सविता पाटील बटाटा वेपर बनवत आहेत. अगदी चुल्यावरचं जसं आपण जेवण म्हणतो तसं हे चुल्यावरचे बटाटे वेपर्स आहेत, अगदी अस्सल गावरानी पद्धतीने बनवलेले आणि एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये शेतावरती बनवलेले. या दुसऱ्या चुलवरसुद्धा इथं आहेत. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ते वेपर बनवायचं काम त्यांचं चालू असतं. तर मित्रांनो, जिद्द, चिकाटी, मेहनत या गोष्टी बोलण्यापुरत्याच ठीक असतात, परंतु जेव्हा आपण प्रत्यक्षात त्या गोष्टी करायला लागतो तेव्हा असं लक्षात येतं की त्यांचा जिद्द, चिकाटीचा खूप जवळचा संबंध हा कधीही येत नाही. कामाची लाईन असेल तर काम होतं, नाही तर जिद्द, चिकाटी, मेहनत काही कामाचं राहत नाही. तरी असो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटणार आहोत. धन्यवाद, नमस्कार. तर बघू शकता मित्रांनो, बटाटे वेपर्स आज बनवलेले आहेत सविता पाटील, आज बटाटे वेपर्स बनवत आहेत. तर बटाटे वेपर्स बनवणं म्हणजे एवढं काही सोपी गोष्ट नाही आहे.
त्यांच्यावरती बऱ्याच प्रक्रिया कराव्या लागतात तेव्हा कुठे बटाटे पेपर्स तयार होतात. बघू शकता आपण सविताला विचारू कशा प्रकारे तिने के पेपर्स बनवले थोडक्यात. नमस्कार, मी सविता. तर बटाटे पेपर्स पांढरेशुभ्र येण्यासाठी त्याला अशी म्हणजे मोठी साईज बी घ्यायची बटाट्याची, आणि मोठी साईज घ्यायची ते जेणेकरून पेपर्स मोठे मोठे येतील. आता बघा किती छान मोठे मोठे पेपर्स आलेले आहेत. आणि हे बटाटे सोलून आणि ते पेपर्स तयार करून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे, आणि एकाच पाण्यात नाही तर ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर सकाळी उठून गरम पाण्यामधून 70 ते 80% शिजवून मग काढून घ्यायचे. तुम्हाला जर रात्रभर नाही ठेवायचे तर तुम्ही दिवसभरामध्ये तुम्ही केव्हा पण करू शकता, पण मी रात्रभर पाण्यात ठेवले होते. बरं, आणि मग रात्रभर पाण्यात ठेवून आणि मग सकाळी त्यांना कोमट पाण्यामध्ये म्हणजेच गरम पाण्यामध्ये 50 ते 80% शिजवून घ्यावं लागतं, म्हणजे मग त्यांचे असे केळी पेपर्स नंतर सुकवून घ्यावं लागतं असं त्यांचं म्हणणं आहे. बटाटे पेपर्स जर जास्त शिजवले ना तर त्याचा असा चुरा होतो, छोटे छोटे तुकडे होतात त्याचे, असे अख्खा पेपर्स नाही राहत. म्हणून आपण 70 ते 80% शिजवतो.